तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे तुका भने सर्व सुख त्या संगती तुका मने सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल द्रवण घडेल भोजन उचिष्टाचे समचरण सरोजन तांद्रणी लाभदाव जगन निहित मारी मंडन मंडनान तरुण तुलचे मालकंद्रम गंजे नेत्रम सदैव धवला समिट्टलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नम पांडुरंग करू प्रथम नम गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाळा तुमचा अनुग्रहला सर्व पावन झालो चराचरी चरण चरण जनमंता तुम्हा राम तुला काय भक्ती द्या वाट मद दावे तुकटा शरण चरण एक नाथ चरण चरण एक नाथ आई पाई माता हे दिला पाई माता हे दिला पाई माता की दिला नका पाहू न तुझा नका पाहू न तो चरण चरण एक नाथा पाय माता ठेवेरा नका पाहू गुण दोष धालो दास पायांचा दयांचे की द्या स्मरण होय सकल विदेशाधिकरण के तुम दुसरे चरण सुरु करून ते ते नमस्कार नाथ विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळ्याचे निवासी हृदय सम्राट जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचं ठरलं तर तो म्हणजे असं जगतगुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये
मनुष्य जीवाला एक उपदेश करतात बाबा हो सत्संगती करायला शिका आणि सत्संगती जर मनुष्य जीवनामध्ये प्राप्त झाली तर मनुष्य जीवनाचा काय फायदा होतो काय बदल होतो या अभंगाच्या द्वारे प्रगट करतात विठाला अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी महत्वाचा परिहार देणं गरजेचं आपल्या या मूळचे हरशीपूर देगावमध्ये आज आपण या ठिकाणी निमित्तानं जमलेलो आहोत सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात ती म्हणजे असं आपल्या हरशी खुर्द या गावामध्ये सालाबादाप्रमाणे चंपा शेट्टीच्या निमित्ताने चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड आणि भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुंजन मंडळीचे सहकार्य सेवेचा योग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी सर्वचे सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी हर्षी बुद्रुक हर्षी खुर्द सोनवाडी दादेगाव लिमगाव थेरगाव आणि काही नावं राहिली असतील तर हुकून चुकून नंतर हिंगवर घासून मला तर वाटतं आज तर काय मला वाटतं बेत सोनवाडीच होता पण बेत होता पण काय फक्त मला एकटीच दिसत नाही ती भजनी मंडळी पंगतीचे असो सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला जो नाम सप्ताह भगवान शंकराच्या विभूती भगवान खंडेबा खंडोबाच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला नाम सप्ताह या ठिकाणी तपोवर्ध ज्ञानवर्ध आपल्या सर्वांचे असणारे आवडते आमचे हरिभक्त परायण परमज्ञ परमने परमार्थ प्रेमी पूर्ण आयुष्य परमार्थामध्ये वाहून घेतलं अंकुशजी महाराज तळपे यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा फिरता सप्ताह आणि या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांनी अनमोल सहकार्य त्यांना केलेले समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीचे आभार मानतो परिसरातील गाणारी वाजवणारी मंडळी आपल्या या ठिकाणी सहकार्य करतात सर्वांचे मी आभार मानतो सर्वांचे नाव घ्यायला टाईम नाही आपण कीर्तन झाल्यानंतर भजनात बसल्यानंतर सर्वांचे नाव घेऊ गुळ खाऊ खाऊ घेऊ पण विशेषतः बाहेरून आलेली मंडळी असतील त्यांचं नाव घेणं आपलं गरजेचं आहे आपल्या सोनवाडीची मंडळी असतील आमचे हरिभक्त परायण परम प्रेम परमादरणीय आमचे गुरुबंधू गणेश महाराज हरिभक्त परायण माने महाराज मी म्हणलं कोरोना गेले काय पण आहे तुम्ही आमचा नेहमीचा परिचय असतो आणि हरिभक्त परायण आमचे डॉक्टर गणेश महाराज हरिभक्त परायण सोनवाडीची मंडळी नवले महाराज असतील मुरलीधर महाराज असतील आणि सर्वचे सर्व गावातील गाणारी वाजणारी मंडळी महाराज मृदंग महामेरू आमचे आदिनाथ महाराज आणि गावातील सर्वचे सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी माता मावळ्याची मी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे बोलतो विठाला कारण हा जो चालत असलेला नाम सप्ताह आहे चंपा शेट्टीच्या निमित्तानं आहे आपल्या भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी काल भैरव जयंती झाली ही भगवान शंकराची विभूती आहे आणि तो कार्यक्रम संपला की पुन्हा लगेच आता चंपा शेट्टीचा कार्यक्रम येतो आणि कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही कार्य घडायला काहीतरी कारण लागत कारण कार्याची आणि कारणाची ही संगती आहे चंपा शेट्टी नाही का काल भैरव मल्हारी मार्तंड ही नावं कापडली याच्या पाठीमाग काहीतरी पार्श्वभूमिका आहे विठाला विठाला चालता चालता अभंगामध्ये बघू आपण आपण अगोदर अभंग सोडण्याचा प्रयत्न करू बरं का सोडण्याचा म्हणजे सोडून द्यायचा नाही जसा आपल्याला झेपल तसा भावार्थ सोडू जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगामध्ये सत्संगतीचं महत्व पटवून सांगतात महाराज परंतु महत्व पटवून देणारे तुकोबार आहे ज्यांच्या समोर महत्व पटवून देतात ते आपल्यासारखे सर्वसामान्य जीव आहे पण सर्वसामान्य जीवाला वरवर ही काय लवकर भाषा पटली नाही कारण तुकोबार म्हणतात तुम्ही सत्संगती करायला शिका आणि जीवनामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत काही गोष्टी अनावश्यक आहेत काही गोष्टी अत्यंत गरजेच्या काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे काही गोष्टी नसल्याच पाहिजे हा एक नियम झाला शास्त्राचा म्हणा वारकरी संप्रदायाचा म्हणा परंतु काळ बदलला काळाच्या ओघाने सर्व बदललं हे सारं उलट झालं जे अत्यावश्यक ते अनावश्यक बनलं अनावश्यक ते अत्यावश्यक बनलं अत्यंत गरजेचं त्याची गरज राहिली नाही त्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली जे पाहिजे आहे ते नको आहे वाटायला जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागले बरोबर आहे महाराज
बरोबर आहे ना? कोणाचं? तुकोबरायचं महाग आहे तर बरोबर आहे. तुम्ही म्हणता तो बरोबर आहे, महाग चुकलं म्हणून तो आहे पुढं बसलो. नाही अजून मधून मी काही विचारित नाही राग नाग म्हणून बरं का. आपण जोळी जुने माणसं म्हणून तुम्हाला विचारतो, बाकी ज्याला काही विचारू मी ओळखीचे म्हणून. हे आपल्याला बोटाने आणतील, आपल्या आपल्या चालून द्यायचं. कोणाचं बरोबर आहे? तुकाराम महाराजांचं बरोबर आहे. पण बोलणारी माणसं म्हणले महाराज हे तुम्ही आम्हाला सांगता म्हणजे आमच्या काय लक्षात बसलं असं काही नाही ना, कारण आम्ही कोटीचा व्यवहार करणारी माणसं आहे. अयोग्य काय, योग्य काय, अशक्य काय, शक्य काय, बरं मला सांगा. हे जे आपल्याला शरीर मिळाले रजतम तीन गुणांना, रजतम सत्व तीन गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होता येत नाही. आणि शरीरधारी झाल्यानंतर हे शरीर आपल्याला जिवंत ठेवावंच लागतं ना. मग जेवण करणं अत्यावश्यक आहे नाही, अत्यंत गरजेचं आहे, ते केलंच पाहिजे बरोबर आहे की नाही. पण जेवण झाल्यानंतर बिडी म्हणा आता पेलच पाहिजे. जे पितात त्यांना, जे नाही पित त्यांना नको, जे पितात त्यांना विचारा, त्यांना जर गरजेचं आहे. माझे तरी माणूस जेवायला भाटला त्याच्या माठीखाली कट्टात होता म्हणलं हे कशाला, हे जेवढे पोट फुगत आणि जे पेले नाही ते मेले का? काही गरज नाही महाराज. आपल्या घराच्या गच्चीवर मी दात घास, दात नाही म्हणायचं आता ब्रश म्हणावं लागेल, कारण दात घासण्याची परंपरा सोपी होती पहिली. ग्रामीण भागामध्ये शेतात जायचं, लिंबाची काडी मोडायची दुसऱ्याची, लिंबाची आपल्या लिंबाची नाही कवळी ती शेंडा मोडायचा दुसऱ्या. लिंबाची काडी कोणाची मोडायची? दुसऱ्या शेतातली कवळी चांगलं शेंडा पाहून. आणि मग त्यांनी दात घासायची, नाही तर मग वीट घासायची, नाही तर मग कोळसा घासायचा, नाही तर सरळ ढ्यापचा घ्यायचा. हे आपलं ग्रामीण भागातलं पहिलं होतं. आता ते राहिलं नाही बरं का नवले म्हणून. आता काय ब्रश घ्यायचं, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं आणि चालून द्यायचं, चलो मच्छिंदर गोर काय. मी घराच्या गच्चीवर ब्रश करत होतो आणि एक माणूस दोन तास रोडवर बसला, मी आपलं हात घालता घालता आपला उशीर झालेलाच होता. मी पाहत राहिलो त्याच्याकडं, मी तोंड धुतलं, चहा घेतली तरी पाटलेला. मी त्याच्याकडे गेलो, मी म्हणलं बाबा जय हरी, म्हणजे जय हरी म्हणलं, इथं कम पटली दोन तास झाले मी तुम्हाला पाहतो. ते मला म्हणजे जायचं राव आपण बाहेर जायचं, म्हणजे मग काम जायना म्हणजे बिडीत नाही, मग का दिवसभर बसतो का इथं. आता अहो त्या शरीराचा आणि त्या व्यसनाचा काही संबंधच नाही ना, कार्यकारण भाव संबंध आहे का? तरुण मंडळीच्या पायाला हातून विनंती करतो, आपल्या गावातली तरुण मंडळी चांगली महाराज, म्हणजे कधी येतो तर आपल्याला काही वाईट कोणाची व्यसन असं पाहायला भेटलेलं नाही बरं का, पाहायला भेटलं नाही. तुम्ही म्हणता मग का तू ह्या समोर येऊ का बिडी पेत आली. पाहायला भेटलं नाही. तरुण मंडळीच्या पायाला हातून विनंती करतो, व्यसन करू नका महाराज, व्यसनापासून अलिप्त राहा, व्यसनापासून दूर राहा. आणि व्यसनापासून महाराज आपलं पदार्थ आपण सांगत नाही, संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. व्यसनापासून माणसाच्या पाच हाने किती मजा कीर्तन झाल्यावर तुम्हाला विचारेन. तुम्ही म्हणता कीर्तन झाल्यावर मी तुला भेटलो तरच विचारशील ना, जरा तुला धूळ दिसून देईल तर मला बोल. हे जरा चांगला सरक सर पुढे ये ना, ये ना. नाही गुळ गुळ त्याच्या पुढे गुळ आहे त्याने गुळ त्याच्या खाया रगीचे खाली झाकून ठेवला काय. व्यसनापासून पाच हानी मग, आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. आर्थिक म्हणजे पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिक तर राहत नाही, लौकिक तर राहत नाही आणि शरीराचा सुद्धा नाश होतो की नाही. पण तरी सुद्धा ते गरजेचं बनलं की नाही? बनलंय ना. पण तुकोबरायला ते माणसं म्हणले महाराज तुम्ही आम्हाला सांगता आमच्या लक्षात बसलं नाही, पण मला खरं सांगा आम्ही तुमच्याकडे आलतो का तुम्ही आमच्याकडे आले? आम्हाला पुढे वेळ आहे तुमच्याकडे यायला, तुम्हीच आमच्याकडे आले. बरं आम्ही तुम्हाला बोललो का? कारण आम्हाला बोलायला टाइमच नाही, सकाळी झोपेतून उठलं पहिला कापूस दिसतो, आम्हाला कुठं टाइम आहे. बर बोल, बर भेटले तुम्ही आमच्याकडे आले मान्य, काही हरकत नाही. बरं आम्ही तुम्हाला बोललो नाही, तुम्हीच आम्हाला बोलले. बरं मग बोलले तर बोलले, आम्हाला जे पाहिजे ते का बोलले नाही? तुम्ही आम्हाला म्हणा बाजू यंदा कपाशीचा ऍव्हरेज काय राहिला, ऊस कस काय, नंतर पाणी दिल्यावर काही फुटत आहे का त्याला? नाही हे तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे. हे विचारायचं सोडून दिलं, हेच सांगत बसले.
तर तुकोबाराच्या पटकन लक्षात आलं, ते म्हणले हे गिराई कसं नाही, जरा सरळ बोटाने सायन निघत, वाकडी बोट करावं लागतं का? मग तुम्हाला हे बघा, काही गोष्टी मी तुमच्याकडे आलो, तुम्ही मला बोलले नव्हते, मी तुम्हाला बोललो, हे तुमच्या दृष्टिकोनातून चुकीचं ठरतंय तुमच्या, पण आमच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं नाही, आमच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे, कारण आम्हाला शास्त्र शिकवतंय. नाही विचारलं तरी सांगावं लागतं हा एक भाग, आणि विचारलं तरी सांगू नये हा एक भाग. यातले दोन मुद्द्याचे, पहिली गोष्ट, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात. एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल ढीप कसा ढीप 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 आंधळा आहे, आणि तो ढीप आंधळा म्हणजे डुप्लिकेट नाही, डुप्लिकेट आंधळा आपल्या नाथबाबा शेष्टीला जमा होतील. एक माणूस आंधळा रोडवर भरला, आंधळा रूप आहे, आंधळा रुपया मी करून त्याचा ताटात 50 पैसे टाकले. ते मला म्हणे, हो महाराज इकडे आहे. म्हणलं काय, आंधळा रुपया? म्हणलं 50 पैसे कसं काय टाकलं? म्हणलं तू तर आंधळा, तुला कसं काय दिसले? मी आंधळा नाही, मी आंधळा जागेवर बसलो. म्हणलं मी आंधळा कुठे गेला? ते म्हणते पिक्चर पाहायला गेला. आहे का शेतात मी वरील आंधळा असा रोड ना चालला, आता त्याचा रस्ता हुकला, आंधळा आहे तो, आणि तो शेतातनं घुसला. बरं का? तुम्ही माझ्याकडे पात्र तुम्ही म्हणता तो ऐकत तर चांगला पाहतो रे मी नाही का. आंधळा येतात ना घुसला, आता समोर नऊ परस विहिरी किती किती फुटात परस होतो? साडेसात. बर बर, साडेसात तर साडेसात. किती फूट झाली ती पण नाही का, नऊ परस आहे ती. इतका अभ्यास नाही. कापूस किती झाला आता? कापूस किती आहे सरासरी? 20-25 क्विंटल तर झाला असेल नाही का? बर बर बर, ठीक आहे, काही हरकत नाही. मग बरोबर, त्यांचं जे खरं आहे ते बोलतात. बरोबर आहे, कापूस नाही झाला, जाऊ द्या. ते मला माहित आहे, ते वारकरी माणसं आहेत, ते अगदी, म्हणून मी त्यांच्याशी बोलतोय. आपले लोक तर काही मागे बोलले असते, ते जे खरं आहे ते बोलतात ते. मग आता जवळजवळ 70-72 फूट विहीर येते. बरं का? मग आणि ती चांगला पाऊस पडल्यामुळे अर्धी पाण्यानं भरली, जवळजवळ विहिरीचं साऱ्याच गज भरले. आता मग आता आंधळा विहिरीच्या काठावर गेला, आणि तो आंधळा विहिरीत पडला नाही अजून, पडणार प्रश्नार्थ चिन्ह, तुम्ही त्याला लुटून लगे. पडणार आता तो, पडणार. आणि त्याच्या बाजूला आपल्यासारखा बसला होता एक डोळ 20-25 फुटाच्या अंतरावर, त्यानं याच्याकडे पाहिले. आता खरं सांगा माऊली, त्यांनी याला सांगायला पाहिजे की न सांगायला पाहिजे? का बरं, यांच्याला विचारलं का? पण त्यानं याला का सांगावं? मी जर नाही सांगितलं तर हा पडणार आहे, कारण याला दिसत नाहीये. मग तस तो कोबर म्हणतात, तुम्ही आम्हाला कुठे विचारलं? पण आम्ही का सांगतो? आंधळा आहे ना. कबीरा कहे जगांधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था तो मर गया झूठी चाम चटाई. कबीरा कहे जग अंधा, तुम म्हणता जग आंधळ कस? कबीरा कहे जग अंधा, कबीरदास म्हणतात जग आंधळय. काही लोक म्हणजे जग कस का आंधळय? अंधी जैसी गाय. काय कशी काय आंधळी? अरे आंधळी रे ते काय? बछड़ा था सो मर गया, बछडा म्हणजे वासरू, सो मर गया झूठी चाम चटाय. लोक काय करतात, गाईचं वासरू मी लोक ते चांबडं काढून त्याच्यात भुसा भरतात, आणि त्याच्यावर मिठाचं पाणी टाकून गाईच्या पुढे ठेवतात. गाईला वाटतं वासरूच, ती दूध देते की नाही? तशी गात आहे, बुडत हे जन न बुडत आहे ना देखावे डोळा म्हणवणी येतो कळवळा. हे जन आमच्या समोर जग बुडतीला चाललंय, आम्हाला कळवळा यायला लागला. नाही विचारलं तरी सांगावं लागतं, काही गोष्टी विचारल्या तरी. कोणी जर याची दुकान विचारली तर तू तुझं पाय, मला काय करायचं, तुला सापडत असली तर तू मी कशाला पात्र? नाही राव महाराज, पण तुम्ही आम्हाला हे सांगू नका विनाकारण. हा अभंगातला काही विषय नाही, काय हे काय वीत आहे का? निश्चित सांगू नका. मग तुम्ही आम्हाला सत्संगतीबद्दल बोलूच नका,
म्हणले मग सत्संगती नको तर मग सुख पाहिजे का? सुख आता यातला एखादा जीव आहे का मला सुख नको? खरं सांगा सुख कोणाला नको? एखाद्याने वर हातकाराबरोबर मला परवा तीन पिंड झाली पाहिजे. सगळ्याला काय पाहिजे? सुख. मग आता तुकोबाऱ्यांनी नुसता प्रश्न विचारला हो सुख पाहिजे का, तर या लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनी वर हात केली महाराज. आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. तुकोबाऱ्याचं लक्ष गेलं, मी नुसतं प्रश्नार्थक चिन्ह विचारलं बाबा सुख पाहिजे का, तर सर्वांनी वर हात केली. याचा अर्थ तुम्हाला सुखाची अनुभूती. अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही ना. दादा पाटील मी तुम्हाला जर विचारलं तुम्हाला सफरचंद खायचे का, तर तुम्ही काय म्हणणार? हाच म्हणणार आहे. पण इथं आहे का ते? इथं नाही ना ते, येतच उत्तर आहे. सफरचंद इथं नाही, पण मी तुम्हाला विचारलं तुम्हाला खायचे का, तर तुम्ही काय म्हणले? हो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सफरचंद कडू असतात. सफरचंद कसे असतात? पोषक असतात, गोड असतात. म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आहे. तसं मी तुम्हाला सुख विचारलं, तुम्ही म्हणता सुख पाहिजे का, म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. मग मी विचारलं म्हणून म्हणता का? म्हणले हो. आम्ही विचारण्याच्या अगोदर तुम्ही काही प्रयत्न करून पाहिले का सुख मिळण्यासाठी? लोक म्हणतात महाराज भरपूर प्रयत्न केले. काय काय केले? लय करून पाहिले. पण एखादं तर सांगा काय केले? म्हणजे रातची लोकांचे बांध चारले, काय केले? भेटलं का बरं सुख आहे का नाही? होय माऊली, आता हे तर बोलता येईल तुम्हाला. सुख आहे, आहे. आणि भेटलं नाही, आणि पळपळ चालू मोठं येऊ बनेन घड्याला पाणी नाही. काय मोठं येऊ बने आणि घड्याला पाणी. जगन्नाथ बाबाला एक गोड सांगायची. कशाचं सुख? सुख मला सांगा, सुख आहे आणि भेटलं नाही, कारण आपला पत्ता चुकलेला आहे. विढाला माणसाला ज्या वस्तूची अपेक्षा आहे, ज्या वस्तूची गरज आहे, ती वस्तू जिथे आहे तिथे जायला पाहिजे. ज्या माणसाला अपेक्षा आहे बा, समजा आपल्याला ही वस्तू पाहिजे, तर ती वस्तू जिथे भेटेल तिथं. तुम्हाला खायचे पेढे आणि तुम्ही गेले बुटावाल्याच्या साताला, पावशेर पेढे द्या, ते मी दोन्ही बार जोडे घ्या, पुढं काही भेटत असते काय? मी असं कीर्तन करून आलो एका डंपरभरून असून, एका गावातून गाडी चालली, ग्रामपंचायतीची ट्यूब लावलेली तिथं रात्री 2 वाजता, तिथून गाडी चालली नाही, मावशी चापत होती अशी रात्री 2 ला. मी म्हणलं मावशी काय पाहती ग? म्हणे सुई. म्हणलं ही धारली? म्हण नाही. म्हणलं मग तुम्ही घरी आले? मग इथं कम पाहती? म्हणे इथं लय उजाडी. म्हणजे आता उजाडी इथं तुई कुठे? मग किती दिवसांनी सापडं? कशी काय सापडन ती? लय दिवसाची गोष्ट आहे का बरं माऊली. आता खरं सांगा, पहिले गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे, घाणे. आणि घाण्याला एक बैल असायचा, आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा. तुम्हाला प्रमाण देतो. त्या बैलाच्या पाठीमागे माणूस असायचा, तो बैलाच्या पाठीमागे दिवसभर फिरत नव्हता. त्याच्याकडे जजमेंट असायचं. कोणतं? त्या बैलाच्या मानेवर जू, त्या जुवाला एक लाकडाचं दांडकं 3 फुटाचं, त्याच्या पुढच्या टोकाला घासाची पेंडी, मानेवर जू ठेवायचं आणि 3 फुटाच्या अंतरावरती घासाची पेंडी बांधून द्यायची. सकाळी 7 ला एक टोका दिला तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत? कोण बैल उभा राहत नाही. आणि त्याला पेंडी भेटत. सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती यंत्रणा. सुखाची आशा माया वेटीला जीव माझा माहे सोहित नेनाती कोणी सोहित नेनाती कोणी माझे सोहित नेनाती कोणी. बर मी तुम्हाला बर का जाऊ दे, आपण थोडीशी गप्पा मारल्यासारखी गप्पा.
आपल्याला सुखाचा आनंद सुख सुख खरंच भेटत का सुखाचा भास होतो? भास होतो, सुखाचा भास होतो आपल्याला. तुमचं गणित बरं का? तुम्ही म्हणता नाही म्हणलं म्हणजे बरं, याच्या कुठं नाती लागत आपल्या पोटापुरत पोटापुरत. एका माणसाला चार मुलं आणि 200 एकर जमीन, एका किती किती? 50 50 सरळ आहे ना. पण एक जण शेतात आंब्या झाड वाटायला ते होतं मोठं आणि ते लय हुशार होतं. ते म्हणे बाकी त्याला काय माहिती याला किती कायरे निघाले म्हणे. त्यांनी तो आंबा उतारला, उतारला म्हणजे कायरे काढून घेतल्या, शाकी लागले उतरतीत ना चोरून नाही. आणि तो आंबा उतारला आणि तो आंबा त्यांनी तो त्या आंब्याला कायरे निघाले 220. किती? 220. आता ते असं हुशार होत त्यांनी त्यातल्या 100 काढून घेतले. हाल किती राहिले? 120. 3 नंबरच्या हातात देऊन टाक, तुम्ही तिघ जण वाटून घ्या. तो त्याचा सख्खा भाऊ होता, त्यांनी त्यातला 60 काढून घेतला. खाली किती राहिले? 60. 2 नंबरच्या हातात दिले, तो त्याचा सख्खा भाऊ, त्यांनी त्यातल्या 40 काढून घेतल्या. खाली किती राहिले? 20. आणि त्या कैऱ्याच्या शेवटच्या हातात 20 गेले ना. म्हणजे कैऱ्या पिकल्या गल्लीमध्ये विकायला बसले, पण त्या दिवशी 80 आंब्याचे भाव घसरले डॉक्टर साहेब. 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. 1 रुपयाला 11. मग पहिल्याकडे किती होत्या? 100. 11 9 99 पैसे झाले 9 रुपये. आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 5 55 पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. त्याच्याकडे 40. 11 3 33 पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11 पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. बरोबर आहे. हा तुम्ही हा म्हणा. आणि मग राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी गल्लीत विकायला बसले, पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला. पहिल्याकडे आंबे राहिले 1. पैसे झाले 9 रुपये. 1 रुपयाचे एकूण पहिले 9 किती झाले? 10. दुसऱ्याकडे 11 5 55 पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. 5 रुपयाचे 5 पहिले 5 किती झाले? 10. त्याच्याकडे 11 3 33 पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. 7 रुपयाचे 7 पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11 पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. 9 रुपयाचे नोट पहिले 1 किती झाले? ना कोणाचा फायदा झाला? अरे कशाचा फायदा? उग भास आहे हो, फायदाच नाही ना. हे फक्त वाटतय हो, कशाचं महाराज? 100 घेऊन तेच झालं. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. सुखाचा विचार नाही तो बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सुखाचा विचार नाही कुठे, नाही कुठे, नाही. ठाऊ कधी आहे संसार सुखाचा, ठाऊ कधी आहे संसार सुखाचा. चित्ती क्षीण त्याचा वाहू नये, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. ठाऊ कधी आहे संसार सुखाचा, ठाऊ कधी आहे संसार सुखाचा. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. आमचे बाबा सांगायचे लंकेत सोनं नव्हतं, मला सोन्यात लंका होतो. जसं संसारात दुःख नाही, दुःखात संसार. जाऊ द्या.
म्हणले मग जाऊ द्या महाराज, हा मला नाही पत्ता लागत तर मग तुम्ही सांगा, आम्ही तर भोळीच माणसं आम्हाला सांगा. लोक म्हणले तुकोबार म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे का, तुम्ही फक्त आमच्या मागे या, पण काय करा तुम्ही आमच्याकडे सुख भेटणार नाही, तुम्हाला सुख भेटून देवाकडे पुढे जावं लागेल देवाकडे. सर्व सुखाचे आगर बापर खुमा, किंवा सर्व सुखाचे आगर धनी म्हणे, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी, किंवा सुखा लागी करीची तळमळ हरी तू पंढरीची काय करते मग तू अवघाची तू करू होती हो जन्मपत्नीचे सुख विसरती तू पाला पंढरपूरला. अहो म्हणले काय महाराज, आम्हाला भोळ्या माणसाला फसवलं, आम्हाला तुम्ही विचारलं सुख पाहिजे का, सुख पाहिजे का, म्हणलं आम्ही तुम्हाला मनुष्य पर्यंत पाहिजे का, तर तुम्हाला काय वाटलं येते नाही. तुम्ही मला म्हणतो तुम्ही आम्हाला विचारलं सुख पाहिजे का, आम्हाला वाटलं तुमच्याकडेच आहे, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आता लगेच पत्ता कुठाला दाखवला देवाचा. बरं आता मला सांगा, आम्हाला चपराशी ओळखी ना मोदी साहेब खरंच भेटतील का, चपराशी आत्ता जरी देव इथून घालण्यात गेला तर कळणार आहे का, याचं उत्तर आहे आत्ता. आपल्याला काय ज्ञान आहे, देव भेटणार आहे आपल्याला, देव कळणार नाही. म्हणले महाराज आपण तर सर्वसामान्य माणसं आहे, आपल्याला तर देव कळणारच नाही, पण देव वेदना हिराही कळाला आमचा पारजाचा कानडा कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरी कानडा राजा पंढरा राजा पंढरी आमचा देवाचा परिचय नाही, पर तुमचं गाव लिमगाव आणि माझं गाव हर्षी नाही का, तुम्ही म्हणता दोन दिवसात पैठणला गेला म्हणून काय हर्षी साहेब नाही. आता तुमचं गाव लिमगाव माझं गाव हर्षी, बरं आता तुमच्या तुमचा माझ्याकडे फोन नंबर नाही आणि माझा तुमच्याकडे, त्याच्यामुळे फोनवर काय चॅटिंग चॅटिंगचं काय समजते नंबरच नाही काय. आता मला सांगा तुम्ही तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही आणि मी माझं गाव सोडायचं नाही, किती दिवसांनी ओळख होईल आपली, कधीच नाही. आता तुम्ही तुमचं गाव सोडत मी माझं गाव सोडत नाही, मग आता मला सांगा तुमची माझी कधी भेट होईल, कधी ओळख होईल का. मग सर्वसामान्य माणसं जर एकमेकाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही तर देवाकडे जायचंय साधी गोष्ट आहे, देवाकडे जायचंय. अपुरा तो एक देव करू निघावा, अपुरा तो देव करू निघावा. एकदा या वाजवण्यासाठी गाण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. गुणवान माणसं आपल्या गावात मी कलाकाराचं वर्णन करणार नाही, मी बाहेर जरी गेलो तर कलाकाराचं म्हणून सगळ्यांची संगती लाभली, सगळ्यांची संगती लाभली, सगळ्यांची
दासोपंत स्वामींनी वाजवलं, सतले गुरुजीने गायलं, कल्याण गुरुजीने गायलं, रघुनाथ बुवांचं गाव त्या पुण्याच्या पलीकडून ते डोंग ते गाव वाडी एक सिद्धेवाडी काहीतरी म्हणून गाव तिथं. आणि मी जर गाडीतून उतरलो तुम्ही एवढं काय कळत नाही, मी जर लोकातून चालत लोक अरे वाय ना तिकडं मला लुटून घेते बरं. मला मी जर असे रोपाची चाल गायली का मग जे एकमेकात भूत ते तुम्हाला उत्तर निघत नाही. अरे परमार्थ एक आनंद लुटून घेण्याचं साधन आहे बरोबर आहे की नाही. याच्यासारखा आनंद कशात आहे. दोन वर्षे आपल्या तोंडाला मास लावलो, आपल्या अंगावर मास राहिलं नव्हतं बरोबर आहे की आनंद लुटून घ्यायचा महाराज परमार्थाचा. आपुला तो आपुला तो तो आपुला आता आपुला तू तू आपुला हे आपुला तो का झाला आणि तो जर येतो तो आपला कसा होणार. तो आपलाच आहे पण आज्ञा पडळ आहे ते बाजूला करा तू आपलाच आहे. मग तेने जीव तेने विना जीव अहो म्हणले आमचा देवाचा परिचय नाही राव काय करायचं करू काय बोलायचं ते बोलून घ्या. बरं बरं का तुमची समजा इथं 4 एकर जमीन आहे आणि मध्ये दुसरीची 4 एकर पुन्हा तुमची 4 एकर समजा बरं का नाही. तर मग तुम्ही कीर्तन झाड दी महिनावर कोणतं म्हणला होता इथं 50 लोकात म्हणला दी महिनावर कोण. आता या वावरामध्ये विहीर खांदलेली पाणी भरपूर आहे, पंप बसवलेला आहे, लाईट 3 फेज आहे, सिंगल फेज नाही, 11 टाकून नाही मीटर मधून नाही. मग या शेतातून त्या शेतात पाणी यायचं कशा नेणार भांडे नाही पाईपलाईन करायला. मग एकच पाईप भेटेल का 20-25 फुटाचे पाईप भेटतील छाड्या भेटतील त्याला जॉईंट द्यावं लागेल. जॉईंट द्यायला काय लागतं सोल्युशन लागतं. मग ते सोल्युशन कोणत्या पाईपाला लागतं प्लॅस्टिकची लाईन असेल तर आणि लोखंडाची लाईन असेल थ्रेडची तर त्याला लागतं त्याला युनियन लागते बघा. युनियन म्हणजे काय हा कपलिंग युनियन. मग ते पहिले कपलिंग व्हायचे ते असे ते साखळी टाकायची पहारीनं बसवायचं ते. पण आता ती युनियन निघाल्या. युनियन म्हणजे कसं ते मध्ये पॅक असतं आणि इकडच्या पाईपाला टॅपलेन टेप लावला आणि एकदा फिरून बसवलं तर ते इकडच्या पाईपाला एकदा जाम धरलं की इकडच्या पाईपाला आपण ज्यावेळेस फिरवतो ना ते इकडच्या पायला जवळ 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 घेऊन येतो. तसं दोन पाईपाला एकत्रित आणण्यासाठी युनियन लागते. तसा देव आणि जीव एकांना दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंत आहे त्याला संत म्हणतात. आता दास संतांकडे म्हणले महाराज काय चुकीचं बोलतो तुम्ही आम्हाला चूक पाहिजे म्हणले का चूक पाहिजे आम्ही तुमच्या मागे निघतो. तुम्ही म्हणता चूक देवाकडे आमचा देवाचं परिचय तुम्ही म्हणता देव संतांकडे आम्ही तुमच्या मागे पाठीमागे फिरत राहायचं संतांकडे देव भेटेल याची काय गॅरंटी आहे ना. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांची दीपाय संतांची दीपाय धरावे संतांची दीपाय धरावे संतांची दीपाय उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संतांचे तुटती भावाची बंधने येणे साधती साधने काय माणसं म्हणले महाराज तुम्ही तर संतांकडे देव भेटतो म्हणतात तुम्ही सांगता तुम्ही संत आहे तर त्यावेळेस तो कुरण कमीपणा घेतला. मी सांगत नाही संतांकडे देव भेटतो कोण सांगत वेद वेद देती ग्वाही संता विन प्राप्ती नाही अशी आम्ही म्हणत नाही वेद म्हणतात वेद. मग तर लोक म्हणले बास आता वेदाचं प्रमाण दिलं आमची शंका संपली आता आम्ही प्रश्न विचारणार नाही. वेदाचं प्रमाण दिलं ना पण जाऊ द्या संतांकडे कसं जाऊ. आता संतांकडे म्हणजे पुन्हा प्रश्न विचारला काही काही लोक आता प्रश्न संपतच नाही उत्तर सांगू तर प्रश्न तयार राहतो. काही काही माणसं काम करीतच नाही मारत फाटे फोडीत राहत. काम करण्याचे 3 प्रकार एक सांग कामे एक नी कामे आणि एक वाढ कामे. सांग कामे म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. समजा नवीन घरातून आली आणि ती जरी एम ए फर्स्ट क्लास असली तिला कुठला अनुभव नसतो
मग तिची सासू सांगते सकूबाई इथं दूध ठेवलंय मी ठकूबाईची चहा घेऊन इथं मांडीला पिऊन देऊ नको. ती म्हणे बरे सासूबाई तिकडून चहा घेऊन आली कुत्री दूध पिते. ती म्हणे तुला दिसा नका. ती म्हणे तुम्ही मांडीला पिऊन देऊ नका म्हणे मग कुत्री प्याय म्हणे. याला काय म्हणते सांग काय आणि काही मी काय नाही राहते आपण म्हणून मारदार गुन्हांवर मार घरी नसले तू आणि ते घरीच राहते कुठं गेले असले तर आणि ते कुठं जात नाही तिथं कुत्रा असलो तो हे नी कामे आणि काही वाढ कामे राहते एक्स्ट्रा सांगितल्यापेक्षा जास्त आगाव आगाव काम करणं सांगू तुम्ही. आमच्या गाव तिकडे एक मथरी मारला ती या माटीशी तिकडं इकडची नाही तिकडची एक मथरी मारायला आली मग ते एम डी डॉक्टर चालले होते रस्त्याने त्यांनी त्या म्हातारीकडे पाहिलं ती म्हणे म्हातारी अजून राहते इकडे 6 महिने पण इले का औरंगाबादला गोळी भेटते शागन मग तेवढी घेऊन या मग आणि एक हुशार माणूस पाठवलं त्यांनी ती गोळी घेतली नाही आता आता कपडा घेऊन आलो ते म्हणे कपडा काय राहणार ते म्हणे मग मला जाऊ तर गोळी खाईन म्हणे आणि मेली तर मग कपडा न्यायला आगाव काम करते एक्स्ट्रा अल्लय आगाव काम करते. एक पोरग खोलीत बसलो पण त्याचा बाप म्हणे पाणी त्याचा बाप बाहेर बसलो पण ते पोरग काय म्हणतो बाबा पाणी आणून प्यायला मूर्खा बापाला काम सांगतो थांब म्हणतो मुसकडीतच देतो मी तुम्ही तुम्ही मला मारायला येऊ राहिले काय तुम्ही हा मग येऊच राहिले मग पाणी घेऊन या मारायला येऊच राहिले मग येत येत या ना पाणी लय काही काही सांगतो मला काय जाऊ एक्स्ट्रा काम करून ठेवली एका म्हातारीची दाढ दुखायला लागून त्याचा नातू झोपलेला होता त्याची वरची दाढ हालत होती त्या म्हातारी तेव्हा पिंट्याला एक ठणपूर आली येव निघायला आली तेव्हा निघाली इला काढ बरं मग ते पोरग म्हणे बाबा आकार नाही आणि त्यांनी बाबाला आकारा लावला त्या बाबाची खालची दाड उठून घेतली ते म्हणे ए यार मग वडची दाड टोक तुम्ही खालची कम उठली ते म्हणे ते जण तू खालच्या दाडीवर उभारून वरच्या दाडी टोकरीत होते काय माणसं काही काही आगाव काम करून एका माणसाला रात्रभर झोपत आली नाही ती मागची दाड दुखायला लागली ते डॉक्टरकडे गेलो सकाळी म्हणून डॉक्टरचं घ्या दाढी म्हणजे त्रास झाला म्हणून झोपची येऊन गेली नाही हिला पहिलं काढा म्हणून काही पैसे घ्या डॉक्टर म्हणजे झोप डॉक्टरने त्याला खाली झोपले त्याला भुलीचे इंजेक्शन दिलं त्याच्या अलीकडे 3 दाढी काढून त्याच्या हातात ठेवल्या ते म्हणून डॉक्टर साहेब मग एक दाड दुखवती मागची नाही 3 दाढी कम काढल्या ते म्हणे पलीकडे दाढी धाड घाला जागा करतो तुकोबारा म्हणतात बाबा हो तुम्ही काय पाटे फोडू नका तुम्हाला जायचंय का कोणत्या का होत नाही एखाद्या प्रकारण जा तुमचा फायदा होणार अभंगाच्या पहिल्याच्या संत समागम
समागम एखादी परी संत समागम एखादी परी पावे त्यांची द्वारी जनयाते पावे त्यांची द्वारी जनयाते ते राम नाम ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण मला वावा म्हणून म्हण काय बरं मी तुम्ही पाठ थांबून अशी गाणारी वाजवणारी मंडळी सुंदर आनंद वाटतो मी परवा एक पीठ वाजवणार होत आपलं मी म्हणलं काळीचा दोन स्वर काळीदोनचा स्वर द्याव त्यांनी ती पट्टी काढली त्यांचे स्वर मला म्हणे कोणता मागा म्हणजे तो म्हणजे पट्टीच घेऊन आला तुम्ही माझ्याकडे काळीदोनचा आहे म्हणे काय आणि मग आता चालता चालता पक होत्या थोडा पुढं चालायचं मी येऊन लय भाऊ तू माझ्या मागं चाल त्यांचेच पकड डोके चला म्हणजे मारा काही शब्द वापरला तो कोपर्यंत संत समागम एखादी परी संत हा शब्द सत होता तो सत शब्द सतच बोलला तो सत शब्द सतच वागला आणि सत बोलल्यामुळे सत वागल्यामुळे सत्याचा तिलक तयार झाला अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागताला मात्र संत समागम एखादी परी कोणत्या कवत्नी प्रकारांचा तुमचा फायदा होणार महाराज काही माणसं जीवनामध्ये जर भेटली तर जीवनाचं कल्याण करून जातात काही माणसं जीवनामध्ये जर भेटली तर जीवनाचं वटवळं करून जातात काही माणसं सहज जरी भेटली तर हिताचं बोलतात काही माणसं सहज जरी भेटली तर महाराज तोट्याचंच बोलतात काही माणसं जरी भेटली तर महाराज असे हसरे चेहरे असतात काही माणसं कधी भेटतो त्या कपाळावर आड्याच असतात काही माणसांनी जे अरे घातलं तर दोन दिवस करमतो काहीचे जे अरे तीन दिवस वांटे होते काही काही भाजणावाले जर दिसले तर चला चहा घ्या काही काही म्हणतात कुठे खेळा सातानी मवाळ बिदल्या निरसाळ शब्दाचे कळलो अमृताची किंवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल टोले बोले विठ्ठल टोले जेने बोले विठ्ठल टोले असे बोले जेने बोले विठ्ठल टोले बोले विठ्ठल टोले जेने बोले विठ्ठल टोले कमीत कमी माणसं तरी टोले मुखी अमृताची आणि देह देवाचे सहज बोलले काही काही माणसं काही काही माणसं भेटूच नाही विंचू भेटला पाहिजे माणसं विंचू विंचू हप्त्याला महिन्याला वर्षाला त्यांनी तुम्हाला काय केलं एक आहे मारत एक सूत्र आहे इथे सर्वांनाच विंचू चावला असेल असं नाही इथे सर्वांनाच विंचू चावला असं थोडंच आहे पण सर्वांच्या अंतकरणात भीती विंचाच्या अंगात विषास बरं विंचाच्या अंगात एक नांगी पूर्ण नांगी भरलेली आहे का कोणाच आणि माणसाच विंचवाची नांगी फक्त नांगी पण दुर्जन सर्वांगी तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन तयाचे दर्शन एक क्षण सुद्धा का म्हणजे काही माणसं भेटत नाही काही माणसं सहज जर भेटत नाही सहज अहो हिरा कशाने फुटत नाही पण ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला माणसाने संगती करायची असली तर माणसाने विचारपूर्वक संगती केली पाहिजे चांगलीची संगती केली पाहिजे चांगलीची संगती नका का फायदा व्हायला पण तोटा तरी होत नाही दोन माणसं बिड्या पियत असले चहाने माणसाने दोघाच्या मध्ये बसू नये दोघाचा धूर आणावा लागतो घेणं नाही देणं
नाही काय काय संगती करायला पाहिजे माणसाने विचारपूर्वक संगती करायला पाहिजे. अहो सहज जरी काही काही कुऱ्हाडीने ठरवलं एकदा कुऱ्हाडीने लोखंडाला परिसाचा जर स्पर्श झाला काय होत सोनं. पण लोखंड म्हणलं या आमच्यात बदल करतय कुऱ्हाड म्हणलं याला तोडीत. आता कुऱ्हाडीनं ज्वाराने घाव घातला तरी काय होईल सोन. नाथबाबाच्या जीवनात म्हणजे चरित्र वाचलं एक कुष्ठरोगी माणूस आला त्र्यंबकेश्वर वरून आणि त्याला कुष्ठरोग झालेला होता. भगवान शंकराचा उपस्थक असल्यामुळे भगवान शंकराच्या मंदिरात अगोदर तो चप तप करत बसला. भगवान शंकर त्याला कारण भगवान शंकराच्या सरासरी लोक शंकराच्या मंदिरात जास्त जातात का बाबा ते लवकर प्रसन्न होणार दैवत नाही का लवकर. एक माणूस पुढत जात नव्हता कीर्तनाला नाही भाजणार नाही त्याची बायको म्हणे मग ते भगवान शंकराच्या मंदिरात तरी जाऊन बसा काही फायदा तुमच्यात बदल झाला. ते जेत उठलं कारण ते एक मारले कुठं जाईल दोन मारल्या पळा जाईल बेल बेल मंदिरात जाऊन बसलं सुरू केलं नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय हर हर बोले नमो शिवाय. भगवान शंकर प्रसन्न झाले काय मागायचं बाय माथा इथून येतो अरे ते मानान बसलेलं नव्हतं ते पळतच गेलं बाय माझं म्हणजे काय झालं ते म्हणते भगवान शंकर म्हणजे काय मागायचं ते माग मग कमने मागितलं ते मला काय कळत आणि खरंच काय कळत नाही माणसाला कळत का आपल्याला आपल्याला खरंच कळत का नाही नाही त्यांच्यावर काम सगळं ते पाहुणे माणसं दुसऱ्याच्या झेंडूवर पंढरपूर कशाला. अहो खरं सांगा तुम्ही खरंच आपल्याला कळतय का नाही कापसाचे पैसे त्यावर मायकड सगळे अहो खरंच कळत नाही. आपण 15 वर्षाचं होत तर आपली आई काय म्हणत होती माले घोळाय मायल्याकाला काही कळत नाही लग्न झालं ती म्हणती तुम्हाला काही कळत नाही दोन चार नातू झाले की म्हणते आमच्या माथ्याला कळत नाही आई तरी कधी बरं झाले म्हणजे तुम्ही आले माझ्याकडे म्हणजे मग ते म्हणजे भगवान शंकरला म्हण बायकोचं नाक थोडं कमी आहे थोडं वाढवा ते शंकराचं देऊन ते गेलं म्हणे नाक थोडं कमी वाढवा ते म्हणले जे नाक वाढायला लागलं जे फाट्यापासून निघालो थेट पाचवड फाट्यो ट्रॉफिक जाम ते शिक ते गाडीवाले ते म्हणजे बहुत वाहनते केले की नाही सहा वाहनतो ते केले पोलीस स्टेशन फोन लागाव जे पोलीस स्टेशनच्या गाड्या आल्या ते म्हणे ते म्हणे त्यांना बोलणार ना म्हणे हे ते नाक मोठं एवढं मोठं बोलणार ना म्हणे म्हणजे त्यांना बोलणार ना ते म्हणे देवाला म्हणा असं वाटत असते का कमी करा तू जेत पळत गेला म्हणे देवा ते म्हणले ओके आता देवाचं ते ना ते जेत कमी व्हायला लागत पहिलं संपलं तिथं कागद लिहून लावा लागला येथे नाक होते आणि मग ती म्हणे देवाला म्हणा असं त्याचं माझं तसं होत हे विले आनंद दैशेची राहावे 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 समाधान ठेविले आनंद तैसे राहावे ठेविले आनंद तैसे राहावे मला ते असे कट टू कट गायची सवय बाबा तिकडे सोलापूरकडे गेलो मी प्रमाण म्हणावं ते लोक टाळतो तर मग प्रमाण होऊन अरे काय ते भगवान शंकराच्या मंदिरात गेलं भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणे करे तुझा कुष्ठरोग जावा तुला असं वाटत असेल तर तू कुठे जाय दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठणी तिथे जा नाथबाबाला भेट नाथबाबाचा स्पर्श जर झाला तर तुझा क्षयरोग बरा होईल कुष्ठरोग बरा होईल. आणि तो नाथबाबाकडे आला आणि नाथबाबाने स्नान करायला गेलेली होती नाथबाबाने त्याच्या अंगावर पाणी फेकलं म्हणे कुष्ठरोगी आला सत्संगतीचा फायदा. बरेचसे दृष्टांत एक कृष्णदास नावाचा एक ब्राह्मण होता त्यांनी काय केलं त्याचं एक पुराण लिहिलं पुराण आणि पुराण लिहून काय झालं थोडस पुराण बाकी राहिलं आणि तो नाथबाबाकडे गेला नाथबाबाच्या चरणावरती पुराण ठेवलं म्हणले महाराज एवढं पुराण तुम्ही पूर्ण करा. नाथबाबा म्हणले काय अडचण काय का लिहिलं नाही तू
पाहिलं वाचून नातवाबांनी, अरे म्हणजे तुझं अक्षरही चांगलं आहे, भावही चांगला आहे, म्हणजे यमक गमक सगळं पूर्ण बरोबर आहे, मग हा पूर्ण काय केला नाही तो ग्रंथ? तेवढं माझं आयुष्य संपलेलं आहे. आमच्या गावात एक ब्राह्मण आहे म्हणतो, ब्राह्मणानं जर सांगितलं तू उद्या मारणार तो माणूस मरतो, पण माझा मृत्यू उद्या जवळ आलेला आहे आणि हे पुराण काय आता माझ्या चरण पूर्ण होत नाही, तुम्ही पूर्ण करा. नागवा म्हणजे एवढीच अडचण आहे तुझी, तुला उद्या मरणार आहे तू? म्हणे हो. तुला किती दिवस लागतील रे हे पुराण पूर्ण व्हायला? ते म्हणे 11 दिवस. माझ्या घरी लिहि म्हणे, माझ्या घरात बसून लिहि म्हणे, पुराण पूर्ण होईल नक्की. 11 दिवस पुराण लिहिलं महाराज, पूर्ण झालं ते पुराण आणि 12व्या दिवशी त्याला मृत्यू आला. पाच सत्संगतीचा फायदा. विढाला विढाला याच्या पलीकडे पुढचं आली वैष्णवांचे चरण देखील या त्रिविध तापाची झाली बोळव. प्रमाणाला कमी महाराज, आता त्यांच्या समोर आपण कीर्तन करणं, त्यांनी आपल्याला आपण त्यांच्या बरोबर ज्यावेळेस तिथं भरणार यायचो, त्यांचाच आशीर्वाद आपल्याकडे म्हणावा लागेल. म्हणून महाराज म्हणतात अनेक दृष्टांत देता येतील. एक मारवाडी, त्या मारवाड्याकडे तो कधी एक परमार्थ करत नव्हता, अण्णा बाबाला त्याची दया आली, म्हणजे याच्याकडून काहीतरी परमार्थ घडला पाहिजे, कारण परमार्थाशिवाय शेवट नाही, चांगला होत नाही. म्हणून नाथबाबाने काय केलं, त्याला त्याच्या जवळ बसून विष्णू सहस्रनाम असं म्हणायचे त्याच्या समोर. मग त्याला ती गोडी लागता 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 विष्णू सहस्रनाम मध्ये 1, 2, 3 पाठाचे बरेचसे झाले आणि बऱ्याच वर्षानंतर 1-2 वर्षाच्या नंतर त्याला मृत्यू आला. मग त्याच्या पाठ त्याला अशी सवय पडली, पडिले वळण, आणि मग त्यांनी डोक्यावर स्नानाला बसला आणि डोक्यावर तांब्या घेतला की त्याचं विष्णू सहस्रनाम सुरू व्हायचं. पण त्याला मृत्यू, त्याचा मृत्यू झाला आणि ज्यावेळेस त्याला मृत्यू झाल्यानंतर त्या आंघोळीला बाहेर काढतो ना, त्याच्या डोक्यावर पहिला तांब्या ओतल्याबरोबर विष्णू सहस्रनाम. काय सत्संगतीचा फायदा महाराज. आता तुम्ही चांगले जा किंवा वाईट जा, नाथबाबा दुपारी पुराण सांगायचे, दुपारी असं पुराण सांगायचे आणि एक स्त्री यायची नाथबाबाचे ते पुराण ऐकायला, तर तिच्या तो पांढरा ती पांढरी साडी अगदी पूर्ण पूर्ण शरीर म्हणजे कसं नाना कोशी वळू आपुले पांघुरविजे पेरिले तैसे झाकी वाहिले दानपुण्य बरोबर की नाही. नाना कुलवधू लपोवी अवयवाते आढ्या आतुड्या आडवी मग आढ्यता जेवी हरवी नाना कुलवधू लपोवी अवयवाते विठाला येऊन बसायची आणि फक्त पुराण संपलं का उठून जायचं. पण काही बाजूला बसलेले माणसं दुष्ट प्रवृत्तीची माणसी दृष्टी तयार दुष्ट असते, ते म्हणजे ही इतकी सुंदर स्त्री आहे, अगदी नख सुद्धा दिसू देत नाही, चेहरा दिसू देत नाही, काय सुंदर स्त्री आहे, काय विचार चांगले, पण आपण हिच्या जवळ जायला पाहिजे, ही कोण आहे काय आहे म्हणजे आपला हिच्याशी परिचय करून घ्यायला पाहिजे. पण ती कोणाला बोलतच नसतं महाराज. एक दिवस ती पुराण ऐकून निघाली, ते बाजूला बसलेली टवळ पोरं तिच्या पाठी माग 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 असे चालत राहिले. ती फक्त गोदावरी मातीच्या जवळ गेली, त्यांना वाटलं ही आत्महत्या करायला लागली म्हणून ही पळायला लागली. ती मध्ये जाऊन गुप्त झाली, ते म्हणले बाईन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी पुराण सुरू झालं, पुन्हा येऊन बसली ती आणि नाथबाबांनी त्यांना तिला विचारलं तुम्हाला काही त्रास झाला का, काल कुणी त्रास दिला का? ते टवळ माणसं म्हणजे काय भानगड आहे,
तर ती गोदावरी माता होती महाराज. विठाला विठाला काय सत्संग तिला माताचे बीज चलने जाए वासने दीप चलोनी जाए वासने दीप चलोनी जाए वासने दीप अरे सत्ता चंद्रा जला जता सहले वासने दीप चलोनी जाए वासने दीप चलोनी जाए सत्ता चंद्रा नमस्कार चमत्कार साक्षात्कार संतांच्या संगती साक्षात्कार बे चमत्कार बे म्हणून संतांच्या संगतीत जा महाराज. काही माणसं म्हणले का हो आम्हाला तुम्ही सुख पाहिजे म्हणले आम्ही तुमच्या मागणी व तुमचा सुख देवाकडे आणि देव संताकडे पण का हो साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही हे तर म्हणले सत्य आहे. मग त्या संतांच्या द्वारा देव आहे तिथे सुख भेटणार आहे मग तिथे जायला आम्हाला काही साधना करावी लागेल का. तो कोवर म्हणतात तुम्हाला साधना करायची गरजच नाही आमचे संतच लय मयाळू. आमच्या संतांनी साधना सुरू केली राम नाम होईल गाणारे वाजवणारे सुंदर अवघड चाली असले तर अवघड चाली म्हणजे मागच थोबड मला त्या दिवशी हा सप्पा खोदे भेटला मी काही जरी गाले तरी एकच येत होत बाबा दोन दोन रुपयाला चार आणि कमी दोन दोन रुपयाला चार आणि कमी काय म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे भोजन घडेल तेथे राम नामाचे श्रवण होईल. संत फार मायळ असतात महाराज वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन तीता सदा धन धन तीता धन धन तीता धन धन तीता. संत फार नामस्मरण महाराज आपले नामस्मरणा वाचून या नेनती काही ताना टोना ज्यांचा हे विठ्ठल तेची संत तेची संत बरोबर बरोबर आहे. तू म्हणता तू हो बरोबर आहे आमची घोड तू घेतो उलट बरोबर आहे की नाही. सतत नामच म्हणतो आपले गोदी बाबा आपल्याकडे आणतोय महाराज गाथा भजनाला जर सकाळी बसले तर दुपारपर्यंत पहिली चाली येते. काय नाम प्रधान होते महाराज प्रपंच एका पिशवीत लय नामस्मरण तुझ्या नामाचा विचार पडे कोटी ब्रह्म हत्या घडे ब्रह्म हत्या घडे कोटी ब्रह्म हत्या घडे कोटी ब्रह्म हत्या घडे कोटी ब्रह्म हत्या घडे कोटी
महाराजांचं शरीर सुद्धा लट लट कापत होतं. महाराज इंद्रियाची धनी ते गौरंग महाप्रभू भजन म्हणायला जर लागले तर त्यांच्या भरणं दुसऱ्या मान दिंडीचे लोक येऊन नाचायचे. दुसऱ्या दिंडीतले ते एक दिवस भजन म्हणायला लागले त्यांच्या दिंडीतले दोन ते येऊन येऊन हरिदास होते ना. कारण येवन नाथ नाथ बाबाच्या अंगावर थुकलेला येवन वेगळा आणि हरिदास येवन होता. ते भाजणात बोलायला लागले त्यांच्या दिंडीतले दोन चार जण बिड्या प्यायला आलते. दिंडीतून दोन चार जण बाजूला बाजूला त्याचसाठीच राहते. आपण काय म्हणणार काय नाही पाणी प्यायला चाललो काय पाणी प्यायला चाललं दिंडी चाललं या अनुभव येतो महाराज. मी झाले 12 वर्ष दिंडी चालली बाबा 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 नांगर वाढावं नांगर संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मैला जा मध्ये हिने महाकांगा चोरला तिनं मारसा फळला येन मैपिशी तुडिली. पण ते सवयच अशी बाबा एकदा सवय लागली किती काही काय म्हणतो हे पुढच्या वर्षी आपण यायचोच नाही. दुसऱ्या वर्षी दिंडी 1 महिन्याच्या अगोदर आपल्याच म्हणतो तुम्ही ऐक नाही यंदा आपल्याला आनंद येतो. आणि ते भजन टोलायला लागले आणि ते दोन चार जण आले ते म्हणले आमच्या दिंडीतले तुम्ही इकडे भजन म्हणू नका आम्ही तुम्हाला मारू. काय मारायचे ते मारावं म्हणले. त्यांनी त्याला इतकं मारलं त्याला बेशूद केलं त्याचे पाय बांधले त्याला पाण्यात फेकून दिलं. पुढे माशेरांना जाळं लावलं होतं टायमिंग ओव्हर आणि जाळ्याला ते अडकलं त्याच्यावर घरी नेलं त्याच्यावर उपचार करून त्याचं भजन सुरू झालं. ते म्हणले इतकं भजन म्हणतोय म्हणले इतकं मारलं तरी मग दुसरा पर्याय निवडा. विरंगना नावाची वेश्या पाठवली हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा. हरिदास भजन करतात विरंगना नावाची वेश्या अशी ती नाचकाम करते गाणे गाते. आणि महाराज हरिदासाने डोळे उघडले काय भानगड आहे काय म्हण नाही बाई काय नाही तुम्ही माझे व्हा काही हरकत नाही माझं भजन संपलं तुम्ही या. तिला वाटलं 2 तासानं भजन संपलं भजन चालू. ती म्हणे या बाई उद्या दुपारात जाते भजन चालू. ती म्हणे उद्या सकाळीच जाते भजन चालू. एक दिवस म्हणे पहाटच जाते आणि पहाटे बी जी बाई लवकर उठते ना तिचं काम लवकर आवरत कारण केर दुसऱ्या दारात लावतो नाही का. एक 2-3-4 दिवस झाले 5व्या दिवशी भगवंताने चेतना निर्माण केली विरांगणे नरकाला जाशील. महात्मा जीवनात एकदा भेटत असतो जीवनाचं कल्याण करून घे. गेली हरिदासचे जे पाय धरले फार मोठी साध्वी बनली. तिथे रामनाम आणि उच्चिष्टाचं भोजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. उच्चिष्टाचा भाग शेषे उरला तो. कारण आपल्याला काय भगवंताचे 3 गुण असती भाती आणि प्रिय आपल्याला काय देव कळत होता. पण नावा आला नावा रूपा तो का म्हणे झाला आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासे खळे धरून नावा रूपा आणले म्हणता जाऊ दे. तिथे रामनाम घडेल भोजन म्हणले महाराज हे झाले राव साधना. पण तिथं नियम तर तो कोबरा म्हणतात तिथे नियमही नाही काही नाही काही नाही थोडे नियम कोणते. हरि का मरी बटी कामरी बटी का अशी वाजणारी पुढून तुम्ही चालता का माझ्या अशी गोड वाजणारी संघ पाहिजे. मला मी एका कीर्तन असे पप्पा गोड होता म्हणून आमचा संघ चालता का कीर्तन संपलं तुझी बाईक माझ्याकडे आली ना. मला म्हणे ए बाबा तू तर तू बोंबलत फिरतो त्याला घेऊन जा. कामारी व्हा पटीक व्हा सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणार. आरी म्हणजे शत्रू होतो. पण तो सेपरेट शब्द पाहिजे. तो दुसऱ्या शब्दात इन्व्हॉल्व्ह झाला की शब्द त्याचा संपला. काम आरी म्हणजे काम करणार. मापारी म्हणजे माप करणार. पुजारी म्हणजे कामारी म्हणजे आणि बटीक व्हा सेवेचे सेवक. बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे जो वागतो तो बटीक. जसा मालक सांगेल तसा.
आणि सेवेचा सेवक आता हे सेवा केली नाही का आपल्याला सांगता सांगता राहिलं दोन मिनिटांमध्ये सांगतो कारण आता पाठीमागे काल भैरव जयंती झाली काल भैरव जयंतीचा तो एक तिकडे तिथे ते सांगावत लागतं मला तर मी ते म्हणजे प्रत्येक आता कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही आपला विषय चालला होता की ज्यावेळेस काल भैरवाची उत्पत्ती झाली त्यावेळेस असं घडलं होतं की भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि भगवान शंकराची ते निंदा करू लागली मग मला ते भगवान शंकरला ते कळालं भगवान शंकरला राग आला मग भगवान शंकराने काय केलं हाताचा धटकला त्यातून भैरवाची उत्पत्ती झाली आणि भैरवाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर तो भैरव मला काय काम आहे सांगा ते म्हणले त्यांना मा लय चाल जरा अहंकार झाला बघा जाऊन ते गेले ते म्हणले बरं झालं व तुम्ही आले म्हणले का आमच्या दोघा श्रेष्ठ कोण आहे ते म्हणले तुमच्या दोघाचा विषय तर सोडा पण तुमच्या दोघापेक्षा श्रेष्ठ भगवान शंकर ते म्हणले यांचं तिसरंच कार्ड म्हणून एका माणसाने एका माणसाकडून दोन आगळ्या जेवरी नेली गोष्टी एक आगळी नेली आणि तेव्हा मी पुढच्या वर्षी तुला दोन भरून देईन आणि ते दुसऱ्या वर्षी मग त्याने आपलं त्या ठरल्याप्रमाणे त्या तिथीला त्या तारखेला ते उपारण्यात जेवरी आदली घेऊन गेलं आणि त्यांनी काय केलं ते आदली पालथी टाकली आणि त्याच्यावर जेवरी टाकली म्हणजे एक दोन तेव्हा ए अरे भरून नेली तू मला असे कमतीवर आलं ते म्हणजे तुला भरून द्यायची ना म्हणे हा मग उतनी द्यायची का पालथी द्यायची हे कुठं लिहिलं म्हणे काय माणूस राव मग ते काय ऐकाना मग ते असं एका माणसाकडे एक माणसाकडे गेलं तू ते माणूस म्हणजे तू कोणाकडे जाऊ नको तू एखाद्या वारकऱ्याचा वारकऱ्याकडे जा वारकरी बारा गावात पाणी प्यायला राहतो ते गेले का वारकऱ्याकडे ते म्हणे काय झालं ते म्हणे राव ते मायकून अशी बा हात नेली आणि ते म्हणतो ती पालथी देईन मी भरून ते वारकरी गेला म्हणे करे कम द्याय ना ते म्हणे बाबा द्यायची बोली पण उतनी द्यायची पालथी हे कुठे दिलं वारकरी म्हणे तूच खरं म्हणे कसं काय उतनी देऊ नको पालथी देऊ नको म्हणे मग आडी टाकून जेवढी बसून तेवढी गेली पालथीवर तरी मूठ भर बसतो उतनीवर काय आता आडी टाकून काय बसतो आजी भांडणं मिटाने भांडणं मिटण्याची पद्धत ते ते म्हणजे आमच्या श्रेष्ठ म्हणजे आमचं राहिलं बाबा तुम्ही तिसरंच काढ ते म्हणजे तुम्हाला जायचंय का भगवान विष्णू सांगितलं तुम्ही जा खाली ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही जावर एकजण सांगितलं मुकुट बघून या एकजण सांगितलं चरण बघून या दोघालाही पत्ता लागला नाही पण ब्रह्मदेव म्हणले पत्ता नका का लागणार पण खोटं बोलायचं खोटं बोलायचं तर मग रस्त्यामध्ये काय करायचं साक्षीदार लागतो तर तिथे केतकी आणि काय भेटले तुम्ही तुम्ही भगवान सांगायचं बा म्हणले आमचं लागला मी मुकुट पाहिला असं सांगायचं फक्त ते गेले गाईनं सांगितलं म्हणे खोटी साक्षी द्यायची ते म्हणे मला काही घडलं तर म्हणे पुढे मी आहे ना आणि मग तिने सांगितलं बा कळत पाहिला गाईने तोंडाने हा सांगितलं शेपट्याने नाही सांगितलं तोंडाने हा सांगितल्यामुळे तोंडाने नर्क तू नर्क खाशील म्हणे लोक तुझ्या तोंडाकडून दर्शन घेणार नाही पण शेपट्याने खरं बोलली लोक पाठीमागून दर्शन घेशील आणि केतकीला सांगितलं तुझ्या पूर्ण अंगावर काटे फुटतील त्याला केकताड म्हणतात केकताड केतकी म्हणजे केकताड आणि मग ते ब्रह्मदेवाने सांगितलं ब्रह्मदेवाला राग आला आपलं हे त्या काल भैरवाला राग आला ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं नखाने आणि ते मुंडकं उडवल्यामुळे भगवान शंकर म्हणले इतका राग कामाचा नाही तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक आहे ते फेडावं लागेल मग कुठं जा तुमच्या पाठीमागं ब्रह्महत्या राहील तुम्ही भिक्षा मागून खा आणि भिक्षा मागत 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 तुमच्या पाठीमागं ती ब्रह्महत्या लागत राहील जोपर्यंत तुम्ही काशीत जात नाही तोपर्यंत ती तुमच्या पाठीमागं राहील आणि काशीत तुमचा प्रवेश झाला का ती ब्रह्महत्या गायब होईल मग ते असे चालत 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 गेले काशीमध्ये पाठीमागं पाहिलं तर ती पाठीमागं होती पण काशीत प्रवेश केला आणि ती गुप्त झाली आणि मग ते ब्रह्महत्येचं पातक गेलं आणि तेव्हापासून काशीचे कोतवाल म्हणजे काल भैरवनाथ विठ्ठला आणि मणी आणि मल्ल दोन नावाचे राक्षस पृथ्वीवर फार मातले होते म्हणून भगवान शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि त्यांना मारण्यासाठी एक कोटी सात कोटी सैन्य तयार केलं कर्नाटकामध्ये सातला येळ म्हणतात सातला काय म्हणतात येळ येळकोट येळकोट जय मल्हार म्हणजे मल्ल नावाच्या राक्षसाला हरवलं म्हणून मल्हारी असं नाव पडलं विढाला विढाला महाराज हे जे घडतं हे जे केलं आम्ही हे खंडोबाच्या कृपा आशीर्वादाने होतं याला म्हणतात शिवेचा शिवक कामारी वा बटीक वा सेवेचा सेवक वा दीनपणाने भक्ती करा दीनपणाने भक्ती जर केली महाराज
तर तुके येतो घरा नारायण शबरी ने काय केलं एक जप मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा शबरी की कुटिया का पावन 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 काय नाही केलं तिने पण यादव गेले उरमटपणाने मुसळच घेऊन गेले काय होईल मुसळ आणि हे मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणार त्यांनी त्याला कुठलं त्याला पाणी फेकलं त्याचे काही लोहले बनले काही पान पण जमले त्याचं एक लोकन राहिलं तो काय माशाने गेला तो माता एका कोळ्याने धरला माशाच्या कोळ्याच्या लोकांना तर बाण बनवून त्याच बाणाने भगवान श्रीकृष्णांनी धामाला जाऊन लागलं कामारी वा बटीक वा सेवेचे सेवक वा दीनपणाने भक्ती करा वारकरी संप्रदायाप्रमाणे बसलेले महिला मंडळ माता भगिनी म्हणून पुरुष मंडळीने आपापल्या हातावर करा भगवंताचं नाम चिंतन माणसं माणसं रगीत आलेले रगीत म्हणजे रग पांघरून आता वर करा बस राहू द्या एक मिनिट चहा घेऊन महाराज त्या संतांच्या द्वारामध्ये किती टक्के सुख भेटणार कारण आता निर्णय टक्क्यावर नाही किती टक्के का 17% काय अग्रीमेंट मध्ये ठरवल्याप्रमाणे तर संतांच्या द्वारामध्ये टक्क्याचा विचार करायचा नाही तुका मन सर्व Thank you.
केलं भोजन उचे काटे उचे काटे उचे काटे भोजन घडेलं भोजन घडेलं भोजन उचित के